एका ठिकाणी वेदामध्ये म्हणले फार सुंदर की सत्यकाम नावाचा शिष्य आपल्या गुरु पिंपिलाला प्रश्न विचारला की हे गुरु ओंकाराच चिंतन केल्यानं साधकाला काय मिळतो, काय फळ आहे? या ओंकाराच जर चिंतन केलं जन्मभर तर या ओंकार साधनेच फळ काय? यावर पिंपिलाल मुनि उत्तर देतात फार सुंदर. अरे शिष्या, एतत्वै सत्यकामः काम परम च परम च ब्रह्म ओंकारः तस्मात् विद्वान् अनेन एतेन एव आयतनेन एकतरम् अन्वेति इति. हा ओंकार जो आहे हा अत्यंत श्रेष्ठ ओंकार आहे. दुसरीकडे म्हणले एतत् हि एव अक्षरम ब्रह्म, एतत् हि एव अक्षरम परम, एतत् आलंबनम श्रेष्ठम, एतत् आलंबनम परम. हि ओंकार हे सर्वश्रेष्ठ असणार आलंबन म्हणजे साधन किंवा आधार आहे. या ओंकाराच्या आधारानं ओंकाराच्या या साधनेनं शिवाच्या आत जी काही कामना असेल, जे काही मिळवायचं असेल ते सर्व तो मिळवू शकतो. काय मिळवू शकेल? म्हणून तरी दोन ओंकार आहेत, एक कार्य ओंकार आणि एक कारण स्वरूप ओंकार, एक सगुण ओंकार आणि निर्गुण ओंकार. तुम्हाला काय पाहिजे? ज्या इच्छेनं तुम्ही या दोन ओंकाराची साधना कराल त्याप्रमाणे तुम्हाला कळवे की ज्यामध्ये दोन प्रकारचे साधक आहे. ओंकार साधना करण्या करताना दोन साधक आहे, लक्षात घ्या. जर सकाम जर साधक असून तो ओंकाराची साधना करेल तर त्या सकाम ओंकार साधना करणाऱ्या साधकाला फळ निराळ होईल. आणि जो निष्काम साधक असेल त्या निष्काम साधकानं जर ओंकार साधना जर केली तर त्याला भिन्न फळ मिळेल. अच्छा, कोणतं? आता सर्व मी सांगत नाही पण थोडं थोडं सांगू शकता की ओंकारामध्ये सगुण ओंकाराची फक्त साधना पहिल्या मग निर्गुण ओंकार. सगुण ओंकाराची म्हणजे अकार उकार आणि मकार या तीन मात्रांच्या मध्ये या कार्यरूपी ओंकाराची जर सकाम साधक जर साधना करत असेल तर याच्यामध्ये तीन प्रकारच्या साधना आहेत. आकारावर केंद्रीभूत ठेवून ओंकाराची साधना, उकारावर केंद्रीभूत ठेवून एकाक्रमणानं त्या उकाराची ओंकाराची साधना आणि मकारावर लक्ष ठेवून मकाराच्या ओंकाराची साधना करणाऱ्याला तीन प्रकारच्या भिन्न बळ मिळते. तसं ते आता स्पष्टीकरण वेळ नाही पण जो आकारावर लक्ष केंद्रित करतो आकाराची साधना करतो त्याला काय मिळेल? आठवत असेल तर
भौतिक भौतिक समृद्धि एक शब्द ऐहिक आणि भौतिक समृद्धि त्याला प्राप्त होती त्याच्या ज्या कामना ज्या ऐहिक कामना ज्या असतील त्या ऐहिक भौतिक कामनांची पूर्ति या आकाराच्या ओंकाराच्या साधनेने मिळते. उकार जो आहे या उकाराची साधना करणं हा एक शब्द वापरून पुढे जातो ठीक आहे की आकाराची साधना करणं म्हणजे विराट स्वरूपाची साधना करणं हो. गीतेमधला 11वा अध्याय जर वाचला असेल तर विश्वरूप संदर्शन योग आहे. विराट दर्शन देतो म्हणून आकाराची साधना म्हणजे विराटाची साधना आणि त्या विराटाच्या साधनेनं ऐहिक भौतिक समृद्धी आणि सर्व भौतिक कामनांची पूर्ती. उकाराची साधना उकार म्हणजे आपण पाहिलं ज्या ठिकाणी स्थूलत्व संत आकार लय पावतो जागृतावस्था संपते तिथच उकार म्हणजे सूक्ष्म शरीराचा अभिव्यक्ती होते आणि या सूक्ष्म शरीराची उपासना म्हणजेच त्याला म्हणलं जात शास्त्रामध्ये स्पष्टीकरण देणार नाही फक्त शब्द वापरतोय त्याला म्हणतात हिरण्य गर्भ उपासना. उकाराची ओंकाराच्या उकाराची साधना करण म्हणजे त्याला म्हणतात हिरण्य गर्भ उपासना आणि या हिरण्य गर्भ उपासनेन काय म्हणे निरनिराळ्या प्रकारच्या सिद्धी माणसाला प्राप्त होते. ज्या तुम्हाला ज्या दिसतात सिद्धी कसलीही सिद्धी असो लक्षात घ्या की छोटी असेल मोठी असेल आणि प्रचंड मोठी असेल अष्टसिद्धी सुद्धा असतील. या ज्या अष्टसिद्धी ज्या आहे या सर्व सिद्धींच सागर सर्व सिद्धींच आगर स्थान म्हणजे हिरण्य गर्भ आहे. त्यामुळं उकाराची साधना करणं म्हणजे हिरण्य गर्भाची साधना आहे आणि या हिरण्य गर्भाच्या साधनेनं साधकाला निरनिराळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात कशा त्या मी सांगत नाही. नंतर मकाराची साधना मकार हा मी सांगितला की ज्या वेळेला आकार आणि उकार दोन्ही लय पावतात त्यावेळेला मकार होतो म्हणजे मकाराची साधना म्हणजे कसली साधना आहे ही मनाची साधना आहे आणि ही मनाची साधना म्हणजे आम्ही सर्वजण निरनिराळ्या प्रकारच्या ध्यान जे करतो लक्षात घ्या की का नाही जे ध्यान करतो खरं ध्यान अजून निराळा आहे ते पण ज्या ध्यानानं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सांगितलंय एकच सदत शब्द वापरला जातो ध्यानामध्ये मनाचा लय करा लक्षात घ्या हा शब्द सगळीकडे वापरलेला आहे. त्यामुळं मकाराची साधना म्हणजे कशाची साधना आहे लयाची साधना आहे. मन हळूहळू हळूहळू लयावस्थेमध्ये नेणं म्हणजेच ते अव्यक्तावस्थेची साधना त्या ठिकाणी होते. परंतु त्या ठिकाणी जीवाला काही
प्राप्त होते। लयावस्थे मध्ये शांति प्राप्त होते, परंतु तो संसारानुभव कधी ही मुक्त होत नाही। तो शरीराच्या मृत्यूनंतर ईश्वरापर्यंत जाईल, परंतु ईश्वरापर्यंत जाऊन सुद्धा तो माया अंतर्गत असल्यामुळं त्याला पुन्हा या विश्वामध्ये जन्म घेतला पाहिजे। कारण मगाशी मी म्हणालो की अव्यक्तावस्थेमध्ये काल सुषुप्ती अवस्थेमध्ये आपली सर्व कर्म ही बीज रूपान आहे, आपले सर्व संस्कार सगळे बीज रूपान आहे, आणि ते संस्कार बीज कधीही नष्ट होत नाही, कधीही नष्ट होत नाही। याप्रमाणे ही सकाम साधना, परंतु निष्काम जी साधना आहे तो कोण करतोय? जरा जीवनामध्ये काहीही मिळवायचं नाही, बरोबर आहे? आकारही नाही, उकारही नाही आणि मकारही नाही। आकार मिळवायचा नाही म्हणजे जरा ऐहिक भौतिक समृद्धीची इच्छा नाही, ऐश्वर्य प्राप्तीची कामना नाही, कोणत्याही प्रकारची कामना नाही। लक्षात घ्या, काबर कामना नाही, कारण विवेकानं आणि विचारानं त्याला समजलं, उमजलं, अनुभवाला आलं की हे सर्व जे जे काही मी मिळवणार आहे ते सर्व नाशवान आहे। विवेक लक्षात घ्या। म्हणून तरी भगवान भाष्यकार म्हणतात, आपण पाहणार आहोत लगेच कोथरूड मध्ये, वारंवार विचिंतय। अरे खुड्या, एकदा विचार करायचा नाही आहे, साधना म्हणजे मन झोपायला आणि लयाला घ्यायचं नाही आहे, विचार कर, विचार कर, आणि याच विवेकानेच पुलावरती जायचं आहे। समर्थाने काय म्हणते पहा, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना दोषी शोधो। बरोबर शब्द वापरलेला आहे, शब्द लक्षात घ्या, इकडे का तिकडे बदल केलेला नाही आहे की कधी कधी म्हणाले मनाचा ल कर, नो, विचारे मना दोषी शोधो निपाय। हे मना तुला शोधायचं आहे आणि शोधणार कसं, त्याच्यासाठी एकच शस्त्र आहे आणि ते शस्त्र म्हणजे विवेक। हे शस्त्र आहे। 15व्या अध्यायामध्ये जर पाठ असेल तर तिथं भगवंताने म्हणलंय, असंग शस्त्रेण दृढेन छित्वा। जर संपूर्ण हा संसार वृक्ष जर उन्मळून जर टाकायचा असेल, संपूर्ण या संसाराच्या कार्यकारणाच्या अतीत ही जिवंत असतानाच या शरीरामध्ये जर ती अवस्था प्राप्त करायची असेल तर शस्त्र एकच आहे। लक्षात घ्या, मनाचा लय करणं हे साधन नाही आहे, शास्त्र नाही आहे। असंग शस्त्रेण दृढेन छित्वा, अत्यंत बलवान अशा त्याच्या असंग रूपी शस्त्रानं या सगळ्याचा नाश कर। म्हणजे असंग म्हणजे निसंग, आणि निसंग जर व्हायचा असेल तर याचा अर्थ असा नव्हे की विश्वाचा त्याग करायचा आहे, विषयांचा त्याग करायचा आहे, माणसांच्या पासून दूर कुठतरी जायचं आहे, एकांतामध्ये जाणं म्हणजे निसंग नव्हे। लक्षात घ्या, निसंग ही शरीराची अवस्था नाही आहे, ही इंद्रियांची अवस्था नाही आहे, निसंग ही अंतरंगाची अवस्था आहे।
आणि त्यामुळे हे जर मन जर तयार करायचं असेल तर काय विवेकजन्य वैराग्य पाहिजे निसंग। कालच मला कुणीतरी प्रश्न विचारला जाता जाता फार सुंदर की फ्रस्ट्रेटेड माणूस सुद्धा म्हणतो मला काय नको मला काय नको मला काय नको अरे खारे काय इंटरेस्ट नाही अरे भजी गरम गरम नको काय उपयोग आहे त्या भजीचा अरे टीव्ही तरी पा काय उपयोग आहे मग मंदिरात तरी जर काय उपयोग आहे अरे प्रवचनात काय उपयोग आहे। फ्रस्ट्रेटेड माणूस सुद्धा म्हणतो मला काय नको म्हणतो कधी कारण का मार खाल्लेला आहे आउट ऑफ फ्रस्ट्रेशन जी मनाची अवस्था त्याला निसंग अवस्था म्हणत नाही। निसंग मनाची अवस्था ही मनाची परिपक्व असलेली अवस्था आहे लक्षात घ्या की ही अवस्था विवेकजन्य अवस्था आहे। विवेक म्हणून तरी विचारे मना तोच शोधो निपाय म्हणून माणसानं विवेक पहिल्यांदा करावा विचार करावा आणि विचार करत 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 या विश्वाचं स्वरूप या विषयांचं स्वरूप या जीवनाचं स्वरूप संपूर्णपणे समजावून घ्यावं आणि याच्या मर्यादा ज्या वेळेला समजतील समजतील त्याच वेळेला तो म्हणेल मला काही नको। मग काय पाहिजे बघा मला काहीही नको आहे मग काय पाहिजे मला हे नको आहे मला ते मला फक्त शांती पाहिजे हेही पाहिजे आणि शांती पाहिजे शांती पाहिजे असत सगळं सोडलं पाहिजे की शांती आहे खरं म्हणलं शांती फक्त शांतीच पाहिजे जीवनात ज्या वेळेला मनाला कळेल विवेकानं त्याच वेळी मनाची आसक्ती गळून पडेल मनाच्या प्रतिक्रिया रिॲक्शन गळून पडतील मनाचं आकर्षण अपवाद म्हणून निष्काम साधक जो आहे तो ज्या वेळेला ओंकाराची साधना करतो कोणत्या सगुण ओंकाराची साधना करतो तो कशासाठी करतो फक्त एकच उद्या पाहू शेवटचा भाग की माझ्या आत असलेल्या सर्व विषयांच्या वासनांचा क्षय बस सगळं जे कर्माचं जे बीज जे आत आहे की ज्या कर्माच्या बीजामुळं माझ्या मनात सतत हे सगळे विकार निर्माण होत आहे तर हे संपूर्णपणे क्षय व्हावे म्हणजेच अंतःकरण शुद्धी अंतःकरणाची निर्मळता प्राप्त व्हावी बरोबर कशी आपण उद्या पाहू आणि त्यानंतरच निर्गुण ओंकार कसा तो शेवटचा वापर